काल सादर झाल्यानंतर आज पाहतोय विरोधी पक्ष जे आहे ते आक्रमक झालेले आहे विधानभवनाच्या पायऱ्यावरती. हातामध्ये भोपळा घेऊन सगळ्यांना जो आहे तो भोपळा मिळाला अशा प्रकारच्या घोषणा देताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत आमदार रवींद्र वाईकर आहेत. काय सांगाल तुम्ही हातामध्ये भोपळा घेऊन विधानभवनामध्ये आला आहात? प्रामुख्याने ज्या वेळेला विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय भाषण चालू होतं त्या अर्थसंकल्पामध्ये एक एक पद्धतीने म्हणजे भाषणामध्ये त्याने प्रत्येक खात्याला ज्या पद्धतीने वारेमाप पैशाचे दिलं आणि तुम्ही उत्पन्न दाखवता 4.5 लाख कोटीचं दाखवता आणि खर्च जे दाखवता ते 5 लाख कोटीच्या वरती. आता मला एक कळत नाही उत्पन्न आणि खर्च याची मेळ बसणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं असतं. मी देखील 4 वेळा मुंबई महानगरपालिकेचं बजेट बनवलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो माझ्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेला 340 कोटीने डेफिसिटमध्ये बसलेली मुंबई महानगरपालिका मी त्यावेळेला शिस्त लावून कामं करून 20,000 कोटी प्लसमध्ये आणली. त्या पद्धतीनेच राज्याचा देखील अर्थसंकल्प शिस्त लावून आर्थिक शिस्त लावून कसा व्यवस्थित बनेल आणि कुठला डेफिसिटचा बनणार नाही हे महत्त्वाचं आहे. यांनी काय केलेलं आहे यांनी बिरबलची खिचडी पकवलेली आहे. गिरगलची खिचडी कधी शिजणारी नसतात. वर त्यांनी खिचडी जेवली आणि खाली त्यांनी आग लावली तर तेवढी आग लागूच शकणार नाही. जर तुमच्याकडे तेवढा निधीच नसेल तर तुम्ही तो देणार कसा? म्हणजे फक्त घोषणा करणं. या घोषणा का करणं? तर कॉर्पोरेशनचं कदाचित इलेक्शन आलेलं आहे, कदाचित विधिमंडळाचं MLAचं इलेक्शन होऊ शकेल आणि यासाठी अशी म्हणजे घोषणाबाजी करणं याला म्हणतात चुना लावणं. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे का सर्वसमावेशक आहे, सगळ्या स्तरातील लोकांना न्याय देणार हे बजेट आहे ना, पण तुमच्याकडे पैसा नाही ना, घोषणा काय करणार? मला वाटतं मी तुला हे शपेन देईन ते देईन ते देईन पण माझ्या खिशात नाही दमडी आणि मी सांगतोय तुम्हाला मी हे देईन तर ते चुकीचं आहे. मी म्हटलं पहिलं बजेट वाचताना चांगलं आहे पण आर्थिक स्थिती तुमची चांगली नसताना तुमच्याकडे पैसा नसताना तुम्ही कसं काय ते सांगू शकता? त्याच्यामुळे हा भोपळा आणलेला आहे. सभागृहात कशा प्रकारची भूमिका असणार आहे? आम्ही मागणी करणार पूर्ण करा म्हणून मागणी करणार पूर्ण करणार आणि पैसा कसा आणणार ते दाखवा, पैसा कसा आणणार ते दाखवा. अगदी पाहतोय आपण जे आहे ती मागणी पूर्ण करा आणि पैसा कसा आणणार दाखवा असं आम्ही विचारणार आहे. एकूण पहिलं तर आज विरोधक आक्रमक झालेले आहे त्यामुळे सभागृहात विरोधकांची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरॉन कृष्णा खबरेसह राजू सुरणे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.